करतोय गतवर्षी त्याला थँक यू सो मच विनोद दादा बरोबरून तुम्ही आमचं कौतुक केलं आणि विनोद दादांच्या बाबतीत काही सांगण्याची आवश्यकता नाहीये स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील ते समालोचन करत असतात सर्वजण जाणून आहेत एक अतिशय उच्च दर्जाचे समालोचक आज आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत तर या ठिकाणी कन्फर्मेशन आमच्यापर्यंत आता मात्र आलेलं आहे आयोजकांच्या माध्यमातून की 5 धावांनी पेनलाइज करण्यात आलेलं आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमला दोन्ही संघांना 4-4 षटकं खेळण्याची संधी मिळेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी 5 धावांची मात्र पेनल्टी बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमला असंख्य मित्र आपल्याला भेटत असतात या टेनिस क्रिकेट बॉलच्या खेळामुळे आणि असं कोणतरी म्हटलेलं आहे की असंख्य मित्रांच्या सहवासात राहायचं असेल तर टेनिस बॉल क्रिकेट हा नात तर हवाच तर जाऊया मॅचकडे आकाश 11 वर्सेस बंटी स्पोर्ट्स बोरिवली बंटी स्पोर्ट्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील फर्स्ट पहिलं षटक घेऊन गोलंदाज राजू ठाकरे सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला दिसते पिंटू विथ गणेश आजचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झाला चांगला बॉल होता उजव्या एष्टीच्या बाहेर बीट केलाय बॅट्समनला निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय या ठिकाणी गोलंदाज राजू खूपच अनुभवी असा गोलंदाज आहे 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ त्याने क्रिकेट खेळलेला आहे आणि अजूनही खेळतोय आणखी एक दर्जेदार बॉल स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी फलंदाज पिंटूच्या माध्यमातून 2 सलग निर्धाव चेंडू चांगली सुरुवात विनोद आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज राजूच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आपण ब्रदर अशाच प्रकारचा खेळ त्यांना खेळावं लागेल कारण जे 5 धावांचे पॅनल देखील लागले यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग झाला नाही मात्र चेंडू निघालाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय चौकार पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते गोलंदाजाने त्यामुळे प्रेशर वाढलं होतं फलंदाजावर आणि त्यामुळेच आपण पाहतोय की फटका बनवला त्या ठिकाणी बॅट्समन पिंटूने आणि अखेर चौकारानं स्वतःचं आणि आपल्या संघाचं खातं उघडलंय उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेर शफल होऊन क्रीजमध्ये खूप मागे जाऊन फटका खेळला होता लॉंग लेग क्षेत्रातून अचूक टायमिंग तर नव्हतं मात्र पॉवर प्ले चालू आहे त्याचा फायदा मिळाला त्या ठिकाणी फलंदाजाला पुन्हा एकदा राजू राईट अमोर द विकेट पावलांचा वापर ओहो एज लागली आणि फलंदाज बाद पहिला झटका आकाश 11 टीमला खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न फसलाय या सामन्यातील 2 मैदानी पंच आपण पाहतोय शानू कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका पार पाडतायत भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव दरम्यान या ठिकाणी कबीर 11 खानिवली संघाचं आगमन झालेलं आहे आणि कबीर 11 खानिवली संघ म्हटलं की निश्चितच डोळ्यासमोर लगेच चित्र उभं राहतं ते म्हणजे शेखर दळवी यांचं तर शेखर दळवी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतोय आई एकवीरा स्पोर्ट्स भादाणे संघाच्या वतीने आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपलं एकवीरा चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत शेखर दळवी अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर अत्यंत प्रतिभा संपन्न असा खेळाडू लाभलेला आहे ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू म्हणजे ओळख आहे शेखरचं देखील ठिकाणी स्वागत आहे या शेखर दळवी आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे हा चेंडू यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप वर पिचिंग केला गेला होता तर पाहू शकाल रिप्ले मध्ये कशा पद्धतीचा चेंडू होता ऑफ स्टंप वरती राजू यांचा त्या दरम्यान विशालजी शेलार यांचं आगमन होतंय आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी एक सुंदर अशी कॅप आहे त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करतोय आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे आई एकवीरा क्रिकेट स्पोर्ट्स भादाने आयोजित आई एकवीरा चषक 2020 मध्ये या दरम्यान जे पहिले षटक संपन्न झाले धावसंख्या धावपळकरती म्हणजे 4 बाद झालाय फलंदाज 1 अत्यंत चांगली गोलंदाजी राजू याची पाहायला मिळते
इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहू शकाल राजूच्या माध्यमातून. बंटी स्पोर्ट्स बोरिवली टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी झालेली आहे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागेल, कारण त्या ठिकाणी ते उशिराने आल्यामुळे त्यांना 5 धावांची पॅनल्टी लागलेली आहे आणि कुठेतरी या जी पॅनल्टी लागलेली आहे त्याची भरपाई त्यांना करणं गरजेचं आहे, त्यासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं आणि कमीत कमी धावसंख्येवरती आकाश इलेव्हन या संघाला रोखणं फार गरजेचं आहे, कारण टॉस जिंकून त्यांनी या ठिकाणी मानस दाखवलं कमीत कमी धावसंख्येवरती आम्ही त्यांना रोखू. पण सुरुवात चांगली झाली आहे, 4 धावांचं हे षटक राहिलं आणि एक गडी मात्र या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलं राजू यांना. अनुभवी गोलंदाज तुझ्या म्हणण्याप्रमाणे 20 वर्षाचा अनुभव, गेली 2 दशकं ते क्रिकेट खेळत आहेत आणि सातत्याने चांगली कामगिरी ते करतायत अजय. निश्चितच आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजू ठाकरे यांनी, फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत. पेनल्टी लक्षात घेऊनच आता खेळ करावा लागणार आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमला. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अजय, एक युवा गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ जो आहे विनोद, भरपूर अनुभवी खेळाडू देखील आहेत. सचिन ठाकरे असेल, निलेश देसले, त्याचप्रमाणे राजू ठाकरे, प्रकाश यांसारखे चांगले चांगले अनुभवी खेळाडू आहेत आणि युवा खेळाडू देखील भरपूर तुम्हाला पाहायला मिळतील, तर चांगलं मिश्रण आहे. अखो टप्प्याचा बॉल पुल केला जातोय, चेंडू हवेत आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूच्या खाली, गुड कॅच, आणखी एक धक्का या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आकाश इलेव्हन संघाला. आकाशने या ठिकाणी चांगली सुरुवात, अजयने चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि इथे आल्या आल्यास आणखीन एक धक्का दिलेला आकाश इलेव्हन या संघाला. यंगस्टर देखील आहेत, अनुभव खेळाडू आहेत आणि पुढची पिढी घडवणं देखील गरजेचं असतं, कारण भविष्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता, यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही, मात्र अत्यंत चांगली गोलंदाजी होताना दिसते. ॲक्शन आपण पाहिलं तर एकदम सिम्पल ॲक्शन आहे, पण जास्तीत जास्त आपण पाहिलं तर लाईन आणि लेंथवरती तो चांगला भर देतोय. 2 चेंडू अप्रतिम त्यांनी हाताळले आहेत. पुन्हा एकदा अजय स्ट्राईकला, यावेळेस आकाश. हा चेंडू स्क्वायर कट करता आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. हा देखील एक यंगस्टर दिसतोय आपल्याला आणि इथे थोडीशी चूक झाली आहे आणि डायरेक्ट हिट, फलंदाज होतोय बाद. अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षण. गुलाले डोंगरान ग, गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैता. एका पाठोपाठ एक धक्के लागतायत आकाश इलेव्हन टीमला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं होतं डीप पॉइंटला, मात्र चेंडूची फेकी खूपच मंद होती, थोडी वाईड होती, परंतु ही फेकी पहा, जबरदस्त थ्रो, एष्ठ्यांचा वेध घेतलाय त्या ठिकाणी निलेश देसलेनं आणि फलंदाज धावबाद. 3रा धक्का, धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. बिकट परिस्थिती सुरुवातीलाच आपण पाहतोय आकाश इलेव्हन संघाची. अजय यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळत आहेत, पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे आणि मगाशी जे घडलं खरं तर बऱ्याच म्हणतंय की जो होता अच्छे केले होत आहे, थ्रो थोडासा स्लो आला आणि कुठेतरी त्याचा फायदा देखील मिळाला बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाला. आणि दरम्यान धावसंख्या धावपळ करते पुढे सरकते ती म्हणजे अंकिता मला माहिती देत आहेत 6 धावा. एका चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे, प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना आहे. 3रा दिवसाचा खेळ सुरू झालाय एकवीरा चषक 2020 मध्ये, आजचा हा पहिला सामना. सध्या 2रं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज आलाय सुनील आणि आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय, टॉप एज, ओहो सहज सोपा झेल या ठिकाणी सुटतोय निलेश देसलेकडून. चूक, डायरेक्ट हिटची देखील आवश्यकता होती मात्र ते देखील पाहायला मिळत नाही. यावेळेस निशाणा देखील चुकलाय आणि ज्या चेंडूवर विकेट मिळायला पाहिजे होती त्या चेंडूवर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जीवदान मिळतंय फलंदाज सुनीलला. सुनील देखील एक यंगस्टर आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाश मात्र एक अनुभवी फलंदाज आहे, स्वतः संघनायक आहे आकाश इलेव्हन संघाचा. पाहू शकाल लोजवॅस्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल ऑनसाईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, एका चुकीच्या फटक्याची निवड आणि हेच क्रिकेट आहे. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं की निलेशनं खूप चांगली फेक केली होती आणि फलंदाजाला धावबाद केलं होतं, यावेळेस मात्र त्याच्याकडून चूक घडली, सहज सोपा झेल सुटलाय.
नक्कीच रिकण्यांबद्दल एकदम सोपा झेल होता, पण बऱ्याचदा सोपे झेल ड्रॉप होतात आणि कठीण झेल पकडले जातात, आणि या ठिकाणी तसंच घडलं. 8 ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते. एकूण 3 गडी गमावले, चौथा गडी देखील बाद झाला असता मात्र क्षेत्ररक्षणात चूक झाली, यष्टीरक्षकाला झेल पकडता आला नाही आणि त्यानंतर 2 धावा त्या ठिकाणी आल्या. तर गोलंदाजी आपण पाहिले तर अजयने 4 धावा खर्च केले आहेत आणि 1 गडी त्याने बाद केलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल प्रसिद्ध उद्योगपती श्री पांडुरंग पाटील, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य भादरणेचे प्रदीपदादा भोईर, उजव्या बाजूला दिनेशदादा भोईर जे उद्योगपती आहेत. एकवीरा चषक 2020 अत्यंत सुबक सुंदर असं आयोजन तुम्ही पाहत आहात. गतवर्षी देखील या स्पर्धेने नक्की यशाची उंच शिखरे गाठली. स्क्रीनवर श्री जितेंद्र गुप्ते यांना देखील पाहू शकाल, त्यानंतर सन्मान श्री दुर्गेश गुप्ते यांचे जे मान्यवर आहेत आणि नक्कीच त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यानंतर श्री सुभाष भवन कथोरे उद्योगपती भादाणे गावचे आहेत. त्यानंतर सौ सुनीता सुभाष कथोरे माजी सरपंच भादाणे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. आलेल्या सर्व मान्यवर तसेच खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचे हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. एसके एंटरटेनमेंट सातत्याने ही स्पर्धा कव्हर करत असताना अत्यंत चांगली क्वालिटी क्लॅरिटी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एकवीरा जी अग्री गोळ्यांची नक्कीच रक्षण करते आणि कारल्याची आई सातत्याने अग्री कोळी समाज सातत्याने एकवीरीला जात असतात आणि आपली नवस फेडत असतात. आणि खरं तर हे चित्र गतवर्षी मी पाहिलं आणि एकदम मी विचलित झालो. मला खरं तर काय बोलावं हे कळलंच नाही, कारण फार गोड हे चित्र पाहायला मिळते. मात्र त्याच्यावर जे स्क्रीनवर लिहिलं मिस यू ते कुठेतरी मनाला नक्कीच पटत नाही आहे, मनाला खटकण्यासारखं आहे. ही रिषा जी आहे ती आज आमच्यामध्ये नाही आहे. या दरम्यान सामना सुरू होतोय, चेंडू जातोय लॉंगच्या दिशेने, एकदा पूर्ण करताय संख्या धावपळकावरती मात्र एकच्या मदतीने पुढे सरकले. ते म्हणजे आपण पाहताय 9 धावा, धावांची गती फार संत आहे. तर 5 धावांची पॅनल्टी देखील त्यांना लागलेली आहे, उशिराने आले. खरं तर 1 षटकांची पॅनल्टी होती, मात्र त्यानंतर त्यात बदल करण्यात आला. आयोजकांनी त्यानंतर थोडंसं त्यामध्ये नरमाई आणली, कठोरतेने जे पाऊल उचललं गेलं. त्यानंतर 5 धावांची पॅनल्टी देखील भरपूर आहे, मात्र बरेचसे असे संघ आहेत अजय की त्यांना 13-13 14-14 धावांची पॅनल्टी लागून देखील संघ जिंकताना मी पाहिलेले आहेत. 1 षटकांची पॅनल्टी लागून देखील जिंकणारे संघ मी पाहिलेले आहेत. त्यासाठी चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. मात्र आत्तापर्यंत आपण पाहिलं तर चांगली कामगिरी म्हणता येईल. 9 ही धावसंख्या आणि 3 गडी बाद झालेले आहेत. निश्चितच स्वतःला कुठेतरी सावरलेला आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाच्या खेळाडूंनी, विशेष करून दोन्ही गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. राजूने पहिलं षटक टाकलं, फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर अजयने देखील त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवलं, फक्त 5 धावा खर्च केल्या. आणि आता दोन्ही संघांनी इकडे लक्ष द्या, 5 धावांची जी पेनल्टी आहे ती आम्ही स्कोरमध्ये ॲड केलेली आहे. 9+5=14, 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहे. बॉलर्स नेम निलेश शॉ, राऊंड द विकेट. हा चेंडू ओरपीच होता, पण जागेवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईकला फलंदाज त्या ठिकाणी आहे, ते म्हणजे सुनील आहे. थोडासा दबाव नक्कीच असेल, पण 5 धावा ज्या मिळालेल्या आहेत, खरं तर या 5 धावांचा फायदा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावांची गती जी खरं तर 4.50 होती, ती मात्र या 5 धावांनी 7.00 झाली आहे. आणि याचा फायदा घ्यायला हवा आकाश इलेव्हन या संघाने. मात्र इथून चांगली गोलंदाजी सातत्याने होताना दिसते. निलेश पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूने. स्ट्राईकला सुनील, फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र मिस केलाय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि मैदानावरती लागतोय. आजचा उता धक्का आकाश इलेव्हन संघाला. खूपच छान संधी होती त्या ठिकाणी बिगेट करण्याची, मात्र खूपच जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न
चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली फलंदाज सुनीलने आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. चौथा धक्का आकाश इलेव्हन संघाला आपण पाहतोय. 14 धावा फक्त धावफलकावर. संधी तर भरपूर मिळालेल्या आहेत. अगदी सामना सुरू होण्यापूर्वीच खूप मोठी संधी मिळाली होती. 5 धावांचा बोनस मिळाला, मात्र त्याचा फायदा कुठेही उचलता आलेला नाही आकाश इलेव्हन संघाला. पूर्णपणे बॅकफुटला सध्या आकाश इलेव्हन टीम. 4-14 धावा. एक एक धाव लाख मोलाची असते विनोद. तुम्ही जेव्हा 4-4 षटकांचे सामने खेळत आहात, क्रिकेटचा फॉर्मॅट कुठलाही असू दे, एक एक धावेला खूप जास्त महत्व आहे. आणि काल तर ते आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा अनुभवलं, एका धावेमुळेच क्वार्टर फायनलमध्ये संघ पराभूत झाला नक्षत्राचा उदरपाडा. तर या एका धावेची किंमत माहिती असणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला फटका लॉप केलाय लॉंग ऑनच्या वरून, दणदणीत फटका, षटकार. खूप चांगला स्ट्रोक होता, फार सहजता पाहायला मिळेल फटक्यामध्ये. मात्र गतीमध्ये थोडासा बदल केलाय, चेंज ऑफ फेस तिकडे पाहायला मिळते. आणि हा डॉट चेंडू कम बॅक करत असताना गोलंदाज निलेश षटकार आलाय. आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या जी मंदावली होती, स्थिरावली होती, रोडावली होती, ती मात्र पुढे सरकली. 20 घरामध्ये 4 गडी अजय ठिकाणी गमावलेले आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा कुमार, गोलंदाज निलेश या ठिकाणी सज्ज होतोय. हा चेंडू यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू निघाला थर्ड मॅनच्या दिशेने. आज काय सांगशील, मागचा स्ट्रोक अगदी सहजतेने खेळला होता जागेवर ना, स्टँड अँड डिलिव्हर. अगदी बरोबर, खर तर थोडी क्विकर डिलिव्हरी होती, त्यामुळेच फलंदाजाला संधी मिळाली होती. थ्रू द लाईन फटका मारला होता लॉंग ऑनच्या वरून, चेंडू अगदी सहज बॅटवर आला होता. मात्र त्यानंतर आपण पाहतो की वेगात बदल केला जातोय. लेग कटर चेंडूंचा चांगला वापर करतोय गोलंदाज निलेश देसले. स्वतःचा अनुभव आता मात्र पणाला लावतोय. पुढचा बॉल घेऊन निलेश, राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, यावेळेस थोडासा वेगाने टाकलेला चेंडू होता. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर घेता आला नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते त्या ठिकाणी आकाश इलेव्हन टीमला. आणि अशा पद्धतीनं हे षटक देखील समाप्त होतोय. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 4-22. 22 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आकाश इलेव्हन. यानंतरचा सामना असेल कबीर इलेव्हन खानिवली विरुद्ध अन्वी एंटरप्राइजेस खांडपे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉससाठी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर तिसरा सामना असेल ओम साई वाशिरे विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे. ही खूपच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकाच गावातील दोन संघ आपापसांत भेटतील. त्यानंतर आजचा चौथा सामना असेल श्रावण स्पोर्ट्स भोकरी विरुद्ध जयदुर्गा स्पोर्ट्स दळपाडा. निश्चितच हे देखील चांगले संघ आहेत. आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये आपण एकविरा चषक 2019 विजेता संघ अर्थात या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ पाहणार आहोत. संघर्ष समतानगर पहिल्या सामन्यातील अर्थात चालू असलेल्या सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध त्यांना लढत द्यावी लागणार आहे. जयदुर्गा आतकोली संघ देखील आज खेळणार आहे. सुपर इंडियन्स दवली संघ देखील आज ॲक्शनमध्ये असेल. आणि विकी स्पोर्ट्स कुकसे आणखी एक दर्जेदार टीम आज आपल्या समोर असेल. तर हे 12 PTCचे संघ आज ॲक्शनमध्ये आहेत. चांगल्या क्रिकेटची अपेक्षा आहे सर्वच क्रिकेट रसिकांना. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं असेल करायचं आहे दोन्ही संघांना विनंती असेल. नवीन षटकाला प्रारंभ. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये, लॉंग ऑफला कॅरी होत नाहीये. प्रयत्न चांगला त्या ठिकाणी, धावचितची संधी आणि यस फलंदाज धावबाद. पाहायचंय की कुठला फलंदाज बाद झालाय. ज्या पद्धतीनं पंच दर्शवत आहेत आकाशला त्यांनी बाद घोषित केलेला आहे. यस आकाश इट्स वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. बिग ब्लो एकामागून एक धक्के दिले जात आहेत. दोन फलंदाज ठिकाणी धावचीच्या रूपाने बाद झाले. 23 धावा झाले धावफलकावर. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. ठिकाणी क्षेत्रक्षणात थोडीशी चूक झाली, मात्र इथे थ्रो अत्यंत चांगला होता. फलंदाज होतोय बाद आणि हा लागतो मैदानावरती. आणखीन एक धक्का आकाश इलेव्हन
संघाला स्क्रीन वर तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू ड्राइव केला, त्या ठिकाणी राजू होते आय थिंक क्षेत्ररक्षक आणि थोडंसं फंबल झालं, पण दुसऱ्या प्रयत्नात जो थ्रो फेकला ऑन द स्टंप पाहू शकाल किती जबरदस्त थ्रो होता आणि इथे मात्र उर्वरित काम गोलंदाजाने पार केलं. फलंदाज मात्र त्या ठिकाणी कोसळले पण त्यांना यावं लागेल डगआउटच्या दिशेने. सुरुवातीपासूनच पडझड सुरू झाली आहे आकाश इलेव्हन संघाची, ती अजूनही थांबलेली नाही. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि सहा फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत फक्त 24 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल यावेळेस प्लेड ऑन इन साइड एज आणि चेंडू जाऊन लागलाय एश्टॅन वर, फलंदाज बाद. खूपच खराब कामगिरी आपण पाहतोय आकाश इलेव्हन टीमच्या माध्यमातून. तब्बल सात फलंदाज बाद झालेत आणि 24 धावा धावफलकावर, त्यामध्ये 5 धावा पेनल्टीच्या देखील आहेत. सपशेल विनोद असं म्हणावं लागेल की नांगी टाकली आहे फलंदाजांनी. हा चेंडू हवेत होता अवस्था जे पुन्हा एकदा एक सोपा झेल ड्रॉप होते, मगाशी देखील एक झेल ड्रॉप झाला, सोपे झेल ड्रॉप झाले, पण तरी संघ मी म्हणे मजबूत स्थितीमध्ये, कारण सात गडी बाद झालेले आहेत. अक्षरशः डावाला सुरुंग पाडलेले आहे, खिंडार पाडलेले. अखेरचा षटक इकडे सुरू आहे. कौतुक करेन मी बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचं, 5 धावांची पॅनल्टी लागली पण तरी देखील विचलित झाले नाही, मनावरती दबाव येऊ दिला नाही, डगमगले नाही आणि त्यानंतर चांगला परफॉर्मन्स. वाईटचा इशारा इकडे येतोय पंचांच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेत शानू कुरेशी सर मॅन फ्रॉम मुंब्रा, त्यानंतर भाऊ पाटील सर या ठिकाणी खार भाऊचे आहेत. अत्यंत चांगली अंपायरिंग सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. 25 धावसंख्या धावफलकावरती हा चेंडू अत्यंत वेगवान होता. इथे मात्र धावचीची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आणि फलंदाज यावेळेस बाद होतोय आणि मैदानावरती लागतोय अजय हा 8वा धक्का. आता प्रश्न निर्माण झालाय हा संघ ऑल आउट होतोय की काय. मला असं वाटतं की संघ सर्वबाद तर होणार नाही कारण एकच चेंडू शिल्लक आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, महान निश्चितीने भरलेला खेळ आहे. दोनच गडी आता मात्र शिल्लक राहिलेले आहेत. वाईट चेंडूवर देखील फलंदाज धावबाद होऊ शकतो आणि त्यानंतर देखील एखादा फलंदाज बाद होऊ शकतोय, तर अशा पद्धतीने संघ सर्वबाद देखील होऊ शकतो, मात्र शक्यता कमी आहे. परंतु अफलातून कामगिरी गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमच्या माध्यमातून. शेवटचा बॉल सुजितच्या माध्यमातून खोलवर टप्पा, अतिशय सुरेख बॉल या ठिकाणी, धावचितची संधी, आणखी एक फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होता त्या ठिकाणी. पाहूया पंचांचा निर्णय. धाव मिळणार नाही असं पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. फलंदाजाला मात्र बाद घोषित केलेलं नाही. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती फक्त 26 धावा धावफलकावर आणि 27 धावांचं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघासमोर. या ठिकाणी मान्य श्री गणेश भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. कोकसे बोरिवलीचे उद्योजक आहेत, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. कबीर इलेव्हन खानिवली विरुद्ध अन्वी एंटरप्राइजेस खांडपे असा आजचा दुसरा सामना असेल. सन्माननीय मोतीराम दादा शेलार या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आमचे जे गुणसंख्या लेखक आहेत अंकित शेलार यांचे जे पिता काका आहेत, माफ करा या ठिकाणी. तर काकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण वळूया टॉस बॉक्समध्ये. अजय त्या ठिकाणी संपर्क साथी दोन संघनायक आहेत कानिवली आणि खांडपेचे. थँक्यू सो मच विनोद पाटील. तर मोतीराम काकांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याच शुभास्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी कॉईन दाखवतोय, एका बाजूला भादाणे चषक आणि दुसऱ्या बाजूला आम्ही भादाणकर.
रोशन कॉल देत आहेत या ठिकाणी. आम्ही भादांकर असा कॉल दिला होता रोशनने आणि तेच आलेलं आहे. म्हणजेच खानिवली संघानं टॉस जिंकलाय आणि आपण सुनीलजी कथोरे यांच्या सौजन्याने हे कोल्ड्रिंक या ठिकाणी देतोय कॅप्टनला. तसेच प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला देखील आपण कोल्ड्रिंक देत आहोत. येस पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय रोशन काणेने. बॅटिंग करणार आहात. एकूणच खानिवली संघाची जी कामगिरी आहे या सीझनमध्ये, मागच्या सत्रामध्ये तर अप्रतिम कामगिरी राहिली होती, मात्र असं कुठेतरी वाटतंय का तुम्हाला की या सत्रामध्ये थोडीशी कामगिरी खालावली? हा खूप. काय कारण आहे, कुठे चुका होत आहेत? बॉलिंगमध्ये आमच्या चुका होत आहेत, दुसरं काही नाही. आज मात्र एक नवीन दिवस आहे, नवीन स्पर्धा तुम्ही खेळत आहात. पीटीसी मधील एक सर्वोत्तम अशी स्पर्धा आहे एकवीरा चषक 2020. काय वाटतं या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि कशा प्रकारचा खेळ करण्याचा आता प्रयत्न राहील? आयोजन तर चांगलं आहे, बघूया आता खेळ चांगलंच करावं लागेल. साधारणतः काय पर्टिक्युलर टार्गेट पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल समोरील संघाला? 40-45. त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय. तुम्ही नाणेफेक गमावलेली आहे, खांडपे संघाकडे देखील खूप चांगले चांगले खेळाडू आहेत, मात्र कुठेतरी असं वाटतंय का एकजूट होऊन टीम खेळत नाहीये, त्यामुळे त्याचा फटका कुठेतरी टीमला बसतोय? नक्कीच, आम्ही पहिले वेगळे खेळत होतो पण आता एकत्र खेळतोय. कॉम्बिनेशन थोडं जमत नाही म्हणून थोडा खेळामध्ये बदल वाटतो. आज काय अपेक्षा आहेत? प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे खानिवली टीमने, तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे, तर बॅटिंगमध्ये काय रणनीती असणार आहे? सॉरी, फलंदाजी खानिवली संघाने स्वीकारली, तुम्हाला क्षेत्ररक्षण देण्यात आलेलं आहे, तर साधारणतः तुम्ही काय टार्गेटपर्यंत त्यांना रेस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करा? 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि टीममध्ये काय कॉम्बिनेशन आहे गोलंदाजांचं, विशेष करून कुठले 4 गोलंदाज असतील? ओमकार आहे, किरण आहे आणि पते. थँक्यू सो मच आमच्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे, खानिवली संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. विकी गीते यांना विनंती करण की शेखर द्रळवी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आपण सन्मान करायचं आपल्या शुभ असते. शेखर द्रळवी एक लेजंड क्रिकेटर जे खानिवली संघाचे आहेत, कबीर इलेवन खानिवली, कबीर त्यांच्या मुलाचं नाव आहे आणि हा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल. जाऊया मॅचच्या दिशेने, या ठिकाणी सामना सुरू झाला आहे. द्वितीय सत्र आणि दरम्यान 27 धावा करायचे आहेत विजयासाठी. स्क्रीनवर शेखर द्रळवी यांचा सन्मान होताना आपण पाहिला आणि दरम्यान त्या ठिकाणी साणेगावचे सन्मान्य केतन भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. स्क्रीनवर पाहू शकाल शेखर द्रळवी यांना अत्यंत जबरदस्त फासणारी, अत्यंत चांगला फिटनेस आजही शेखरचा पाहायला मिळतोय आणि आजही दर्जेदार क्रिकेट खेळण्यासाठी सातत्याने तो जाणला जातो. एक धाव आलेली आहे आणि 27 टार्गेट आहे, 23 चेंडू आणि 26 धावा अजूनही करायचे आहेत विजयासाठी. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, मात्र गॅपमध्ये खेळतायत, थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षणात, दुसरी धाव पूर्ण होणार का? थ्रो मात्र थोडा खराब येतोय आणि दरम्यान 2 धावा पूर्ण करतात जलद गतीने आणि 2 धावेने संघ जी धावसंख्या धावपळ करते आपण पाहतात 3 धावा. अजय 27 धावा करायचे आहेत, पॅनल्टी लागली होती मात्र तरी देखील या संघाने खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे बॉलिंगच्या माध्यमातून आणि त्यामुळे चांगली संधी आहे विजयाची. यावेळेस ड्राईव्ह केलाय आपिश फटका, चेंडू हवेत, ओ हो, सुरेख झेल कॅप्टनच्या माध्यमातून सुरेख झेल पाहायला मिळतोय. पहिला धक्का लागतो या ठिकाणी बोरिवली टीमला. क्या बात है, अप्रतिम संगीत, शीर्षक गीत, टायटल सॉन्ग या स्पर्धेचं तुम्ही ऐकलंय. पहिला धक्का दिला अजय, जरी कमी धावसंख्या असली धावफलक्यावरती बऱ्याचदा कमी टार्गेट असतं, कमी धावसंख्या असते ती मनामध्ये सुरक्षितता निर्माण करत असते आणि तसं काही घडलं तर या सामन्यामध्ये आपल्याला एक मनोरंजन पाहायला मिळेल. मात्र बघूया, फलंदाज निखिल बाद झालाय
आणि मैदानावरती एक अनुभवी असा खेळाडू या संघातील मगाशी अजयने खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या खेळाचं वर्णन केलं, त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं की 20 वर्ष हे खेळाडू खेळत आहेत राजू नावाचे या संघामध्ये अजय. आणि भरपूर सामने एक हाती जिंकून देखील दिलेले आहेत. आपण पाहतोय की मागच्या सत्रापासून एवढा चांगला फॉर्म त्यांना दाखवता आला नाही, मात्र एक काळ गाजवलेला आहे त्यांनी आणि अजूनही तीच क्षमता आहे, तोच दरारा आहे, तीच चमक धमक त्यांच्यामध्ये आहे. चांगला बॉल यावेळेस चेंडूला येऊ दिलंय. बचावात्मक पद्धतीनं फटका खेळण्यात आला असं चित्र फार क्वचित पाहायला मिळत असतं टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगली गोलंदाजी होती. एखादा चेंडू जेव्हा पडल्यानंतर आत येतो आणि चांगला बाउन्स मिळतो तेव्हा मात्र बऱ्याचदा फलंदाजाला तो बॅकफूट ढकलून देतो आणि हा चेंडू खूप चांगला होता. आणि इथे ठाऊक आहे मोठं लक्ष नाही, त्यामुळे कुठेही धोका आपल्याला पत्करायचा नाही याच इरादेने हा संघ मैदानावरती उतरलाय. एक गडी जरी बाद झाला असला तरी हा चेंडू लॉक स्वीपच्या माध्यमातून, व्हॉट अ शॉट, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती पिंटूच्या माध्यमातून, मात्र हा स्वेअर चेंडू होता, डाव्या वेष्टीवर चेंडूची फेकी करण्यात आली होती आणि त्याचाच फायदा उचललाय निलेशनं. खूप चांगला संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये पहिला चौकार या डावातील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस ऑफ साईडला कट केलाय आणि बाद बॅकवर्ड पॉइंटला खूपच चांगला झेल, निलेश देसलेची खेळी संपुष्टात येते. काय अफलातून झेल होता अजय. आपण पाहिलं तर पॉइंट म्हटलं की जॉन्टी रोड्स हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं भारतासाठी पॉइंटला. युवराज सिंगने देखील अप्रतिम कामगिरी केली, सुरेश शिरायना असेल, मोहम्मद कैफ असेल, काय जबरदस्त झेल खरं तर. या ठिकाणी चेंडू जेव्हा बॅटला लागतो स्क्वेअरकडे येतो तेव्हा चेंडू खूप वेगाने येतो, पण काय जबरदस्त झेल घेतला. आणि त्या ठिकाणी एक चतुर क्षेत्ररक्षक असल्यामुळे हा झेल पकडता आला. क्षेत्ररक्षकाचं नाव या ठिकाणी रामदास, रामदासने हा झेल पकडला एकदम बिंदास्त. आणि दुसरा धक्का दिला अजय, 7 धावांवर 2 गडी बाद झालेले आहेत आणि नक्कीच आकाश 11 संघ देखील इथून सहजासहजी हार मानणार नाही आणि कुठे 2 गडी बाद केल्यानंतर आत्मविश्वास त्यांचा देखील धुणावलेला अजय. हो निश्चितच, आता मात्र संधी आकाश 11 टीमकडे देखील आहे. मॅचमध्ये कमबॅक त्यांनी केलेला आहे, ज्या पद्धतीची सुरुवात पाहिजे होती तशीच सुरुवात करून दिली. फक्त एक स्वेअर चेंडू पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये, त्या व्यतिरिक्त खूपच छान मारा केला पिंटूने, आपला अनुभव त्याने देखील पणाला लावला आणि पहिल्या ओव्हरमध्ये तर थोडंसं बॅकफूटला ढकललंय प्रतिस्पर्धी संघाला. 7 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हरवरील 3 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमला. दरम्यान सन्मान्य जगदीश गीते यांचं मंचावर, यतीश गीते यांचं आगमन होते. त्यानंतर भावेश गवाळे देखील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत सुनील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. आज चेंडू ड्राईव्ह केलाय, मात्र ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहताय, समोर क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगला क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल झाला हरकत नाही, दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी चेंडू उचललाय आणि खूप चांगला थ्रो देखील येतोय. आणि 1 धावे दरम्यान ते धावसंख्या धावफलकावरती 8. या ठिकाणी असं वाटतं की फलंदाजांच्या संयमाची परीक्षा आहे, कारण टार्गेट जास्त मोठं नाही आहे, 2 सुरुवातीलाच झटके लागलेले आहेत, त्यामुळे संयम कुठेतरी दाखवावा लागेल, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. सचिनकडे स्ट्राईक, खोलवा टप्प्याचा बॉल, सुंदर ड्राईव्ह, थोडा काल चेंडू हवेत होता लॉंगॉनला, मात्र फिल्डर आहे, एकच धाव घेण्याची संधी मिळते. ओव्हर थ्रो तर झालाय परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे कारण बॅकअप करण्यासाठी फिल्डर येतोय. सिंगल, पहिल्या चेंडूवर देखील सिंगल, दुसऱ्या चेंडूवर देखील सिंगल. सुनील कुठेतरी थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय मला असं वाटतंय चांगल्या लेंथसाठी, कारण दोन्ही चेंडू आपण पाहिले की ओव्हर पिच चेंडू टाकलेले आहेत. अशा प्रकारची गोलंदाजी तर टाळावी लागेल, त्याला जास्तीत जास्त गुड लेंथ स्पॉटवर गोलंदाजी करावी लागेल, ऑफ स्टंपवरती चांगली पिचिंग करावी लागेल, कमी धावसंख्येचं संरक्षण करायचंय. ओ यावेळेस मात्र काय झेल यष्ट्यांच्या मागे, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, फलंदाज बाद राजू एक अनुभवी फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. तिसरा धक्का लागतोय अस मैदानावरती बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाला. थोडीशी वरची कडा लागली त्या ठिकाणी,
बाउन्स थोडासा जास्त होता बॉलमध्ये, जी अपेक्षा होती फलंदाजाला त्यापेक्षा थोडासा जास्त उसळलेला बॉल होता आणि त्याचाच परिणाम वरची कडा लागली बॅटची. राजू ठाकरेची खेळी संपुष्टात आली आहे. तिसरा धक्का बोरिवली टीमला, फक्त 9 धावा धावफलकावर. लो स्कोरिंग मॅच आहे मात्र हाय एंटरटेनिंग हा सामना आहे असं वाटतंय. 15 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये जातोय. दरम्यान सापेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर ऋषिकेश पाटील यांचं आगमन होतं, त्यानंतर नितीन पाटील देखील येत आहेत. सर्वांचं हार्दिक अधिक सहर्ष स्वागत आहे. मान्यवर या ठिकाणी येत आहेत. नागू जाधव साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. विनंती करेन साहेबांना की आपण या मंचावरती व्यासपीठावरती आपला हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा झेल आज आपण परत अगदी छातीच्या जवळ आलात. वरची कडा लागली, भरपूर गती देखील होती चेंडूमध्ये. नवीन फलंदाज येत आहेत त्यावेळेस मात्र जयदास गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुनील मात्र या ठिकाणी कमबॅक करत असताना मागील दोन चेंडू जरी ओव्हरपिच असले तरी नितीन मागे या ठिकाणी असताना ऋषिकेश स्वागत आहे तुमचं. हा चेंडू यावेळेस मात्र अपील झाला आउट ऑफ इट आणि दरम्यान लेग बायचा इशारा तो पंचांचा. चेंडू मात्र एक्स्ट्रा सोडून जाणार होता त्यामुळे हे अपील स्वीकारले गेले नाही. स्क्रीन होती पाहू शकाल. फलंदाज ऑलरेडी आपण पाहतो ऑफस्टंपच्या खूप बाहेर होता. उजव्या पायावरती हा चेंडू आदळला आणि स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झाला मात्र फंसांनी हे अपील फेटाळलं आणि अत्यंत चांगला निर्णय मिळणार आहे. हो निश्चितच एक योग्य निर्णय म्हणावा लागेल पंचांच्या माध्यमातून. पंच भाऊ पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत, कारण इम्पॅक्ट जो होता तो आउटसाइड द लाईन ऑफ ऑफ स्टंप होता आणि स्ट्रोक खेळण्याचा विशेष करून प्रयत्न केला होता फलंदाजाने. जर स्ट्रोक ऑफर केला नसता तर कदाचित पंचांनी फलंदाजाला बाद दिला असतं, बाद घोषित केला असतं. परंतु स्ट्रोक खेळण्यात आला होता आणि त्यामुळेच जो नियम आहे क्रिकेटचा तो अगदी योग्य वापरलाय पंचांनी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग वेळेच्या बाबतीत देण्यात येत आहे आकाश इलेव्हन टीमला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळेस लॉफ्टेड फटका आहे डीप मिड विकेटच्या वरून, दणदणीत प्रहार षटकार. नाही एखादा मोठा फटका नक्कीच या सामन्याला कलाटणी देणारा होता आणि तो फटका आलेला आहे सचिनच्या बॅटमधून, मिडविकेटच्या दिशेने भिरकावून दिला आणि समीकरण आता मात्र सोपं झालं. 11 धावांची इथून अजूनही गरज आहे विजयासाठी. सुनीलने खरं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये, मात्र हा षटकार आल्यानंतर या षटकाचं चित्र बदललं आणि समीकरण आता मात्र आपण बघा तर सोपं होताना मैदानावरती BS बोरिवली या संघासाठी. 11 धावांची गरज आहे. सचिनच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक आला आणि त्यांचं पारडं थोडं जड झालं इथून बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचं. आकाश इलेव्हन या संघाने 26 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या, त्यामध्ये त्यांना पायनल्टीच्या 5 धावा मिळाल्या होत्या. म्हणजे 21 धावा त्यांनी फक्त केल्या होत्या त्यांच्या फलंदाजांनी आणि 5 धावा त्यांना प्रतिस्पर्धी संघाला जी पॅनल्टी लागली त्या स्वरूपात त्यांना मिळाल्या होत्या. सुनील पुन्हा एकदा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून समोर क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. दोन दर्जेदार फटके सचिन ठाकरेच्या बॅट मधून. एक धडाकेबाज फलंदाज आहे, अनुभवाची कमतरता नाहीये आणि तेच पाहायला मिळत आहे. पहिला षटकार ऑन साईडला, दुसरा ऑफ साईडला. अप्रतिम टायमिंग. फलंदाजांना विनंती आहे, जे खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपण वर खुर्च्यांवर बसायचं आहे प्लीज. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. नियमाचं उल्लंघन करू नका अथवा तुमच्या संघाला पेनलाइज करण्यात येईल. कोणीही खुर्च्या खाली घेऊन बसू नका. पूर्णपणे पारड जड झालेला आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचं. फक्त विजयापासून 5 धावा दूर, 2 षटकांचा खेळ अजूनही डावामध्ये शिल्लक आहे. धावसंख्या 3-22. जे दोन षटकार आले या षटकाराने खरं तर या सामन्यातली हवा जी होती ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि सचिनने या ठिकाणी दाखवून दिलेले की लक्ष जरी थोडं कठीण होत चाललं होतं मात्र इथून दोन स्ट्रोक अप्रतिम आले. दोन भिन्न प्रकारचे स्ट्रोक पाहिले आपण, मिड विकेटला एक पाहिला, एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहिला आणि 5 धावांची गरज आहे. खरं तर पिंटूने खूप चांगली गोलंदाजी केली होती मात्र त्यानंतर जे दुसरं षटक सुनील झालं त्या षटकात 15 धाव आल्या आणि जेव्हा कमी धावसंख्येचं संरक्षण करायचं असतं तेव्हा तुम्हाला
प्रत्येक गोलंदाजाला उत्तम दर्जाची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. वेस्ट इंडिज हवेत आहे, खूप चांगला झेल येतोय स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या अगदी मधोमधा झेल टिपला गेलाय आणि मैदानावरती लागतोय हा धक्का क्रमांक चौथा. शक्तीचा फारसा वापर करता आला नाही फलंदाजाला. खरं तर कमजोर चेंडू होता फुल टॉस, परंतु पायांचा वेध घेणारा चेंडू होता आणि त्यामुळेच जास्त ताकद झोकता आली नाही. परंतु चांगला झेल डीपमध्ये आपण पाहतोय. चौथा गडी बाद झालेला आहे. या ठिकाणी फलंदाज जयदास खातं उघडता आलं नाही, तीन चेंडूंचा सामना केला. सचिनने अप्रतिम फटकेबाजी केली आहे. बॅक टू बॅक दोन षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 13 धावांचं योगदान आत्तापर्यंत दिलंय आणि त्यामुळेच आपण पाहतोय की संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. बंटी स्पोर्ट्स बोरिवली फक्त औपचारिकता शिल्लक आहे, 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. विजयापासून फक्त 5 पावलं दूर आहे हा संघ. आपण पहिल्या दर्जी 5 धावांची पॅनल्टी त्यांना लागली होती आणि आता मात्र याच 5 धावा स्पीडअप करा, आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. भरपूर वेळ ऑलरेडी तुम्ही घेतलेला आहे, या ठिकाणी येताना देखील तुम्हाला भरपूर उशीर झाला आणि आता मात्र कोणी या ठिकाणी टाइमपास करू नका. चेंडू येत्या वेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने फक्त एकदा, कुठलाही दबाव नाही. आता सामन्याच्या अगदी समीप आहेत. सचिनने मात्र खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. 13 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 3 चेंडूचा त्याने सामना केला आहे. रिक्वायर्ड रेट 7.50. आपण पाहिलं तर आता मात्र करंट रन रेट 9.2. गोलंदाजाच्या ठिकाणी सज्ज होते पुन्हा एकदा आकाश. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. ऑफ साईड ड्राईव्ह केलाय, रक्षात्मक पद्धतीने या ठिकाणी खेळत आहेत. दबाव नाही, अतिशय नवीन फलंदाज आलेले आहेत आणि जो दबाव होता तो दबाव मात्र आता पूर्णपणे ट्रान्सफर केला दोन षटकाराने. खरं तर सचिनने ते म्हणजे आकाश 11 या संघावरती आणि आता फक्त करायचे आहेत विजयासाठी 3 धावा. गोलंदाज आकाश हा चेंडू यावस मात्र पंच करताय. चेंडू जातोय कवरच्या दिशेने. सचिन सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत, कुठलाही धोका पत्करत नाही आहेत आणि आता धावसंख्या धावफलकावरती 25 अजय. सहज सोपं समीकरण आहे. यावेळेस बॅक टू द बॉलर, मात्र थोडीशी मिसफील्ड झाली आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळते. चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, कुठल्याही प्रकारची रिस्क या षटकामध्ये उचलत नाहीत. त्यांना माहिती आहे की सिंगल डबलने देखील सामना आम्ही सहज जिंकू शकतो आणि आता पूर्णपणे आपण पाहतोय की सामना झुकलेला आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाच्या बाजूने. धावसंख्या 4-26, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. शेवटच्या षटकामध्ये फक्त एका धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. विनंती असेल आकाश 11 टीमला, वेळ अजिबात दौडू नका प्लीज. आजचा हा पहिला सामना आहे, यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. कबीर 11 खानिवली विरुद्ध आई अन्वी एंटरप्राइजेस खानपे. खानिवली संघानं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतरची मॅच असणार आहे ओम साई वाशिरे विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे. निश्चितच या सामन्याची देखील प्रतीक्षा करतायत क्रिकेट रसिक. त्या दरम्यान जयजी जाधव जे माजी उपसरपंच भादाणे गावचे आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं फार मोलाचं योगदान लाभलेलं आहे. आई एकविरा क्रिकेट स्पोर्ट्स भादाने आयोजित आई एकविरा चषक 2020 या स्पर्धेमध्ये दरम्यान सामना जिंकलेला आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्ड लक आकाश 11 या संघाचं देखील आपण कौतुक करूया आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाला आपण पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा देऊया. स्क्रीनवर पाहू शकाल मान्यवर भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. जयजी जाधव जे माजी उपसरपंच बादणे गावचे राहिले आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत. एक जबरदस्त कारकिर्द त्यांचे राहिले, अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच या विभागामध्ये ते सुपरिचित आहेत आणि त्यांचं या स्पर्धेला फार मोठं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. अशा जयजी जाधव यांचं पुनश्च आम्ही स्वागत करतोय आणि आपण वळूया आता मात्र मॅन ऑफ द मॅच. मला या ठिकाणी माहिती देतील तर राजू अनुभवी गोलंदाज, राजू अनुभवी खेळाडू, राजू या ठिकाणी सामनावीर ठरलेले आहेत ज्यांनी एका षटकात 4 धावा दिल्या आणि गडी बाद केला 1 आणि पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी झालेली आहे. निलेशजी देसले यांना विनंती करणे की आपण या मंचावरती आपला हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या आपण सचिन ठाकरे यांना देखील विनंती करणं, आपण देखील या प्रत्येकाचं या ठिकाणी नक्कीच स्वागत केलं जात आहे. मग कुणी खेळाडूच्या भूमिकेत जरी असल्या तरी या ठिकाणी त्याचा सन्मान या मंचावरती केला जातोय. विनंती करणं राजू यांना की आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे.
तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जय जाधव यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण एक ट्रॉफी जी सुंदर अशी ट्रॉफी आहे त्यावर एकवीरा आई सुंदर असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर यतीश गीते यांना विनंती करणे पुढील पारितोषिक आपण जे गिफ्ट आहे गिफ्ट बॉक्स आपण तुमच्या शुभाच्या ठिकाणी ते वितरित करायचे. भावेश गवळे यांना विनंती करणे पुढील पारितोषिक आपण वितरित करायचे. सुंदर अशी कॅप आहे जी कॅप आम्हाला लाभलेली आहे पंकज गवळे यांच्या माध्यमातून. पंकज गवळे यांना विनंती करणे की आपल्या शुभाचे पुढील पारितोषिक आपण वितरित करायचे. ॲपे फीज शीत वे या ठिकाणी दिले जाते. राजू अप्रतिम कामगिरी अनुभव काय असतो या ठिकाणी दाखवलेले. तर चला सलामीची जोडी लवकर जाऊ द्या. कबीर इलेव्हन खानिलवी संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतले. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये कम्प्लीट करायचे आहेत कारण 11 सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यासाठी प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण फार